नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजश्री शिंदे, सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल CBSE या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे. आज आपण रंग आला ही कविता शिकणार आहोत. तर पान नंबर 48 उघडा. रंग आला या कवितेद्वारा कवीला सांगायचे की रंगाचं किती महत्त्व आहे. रंगामुळेच ही दुनिया सुंदर बनलेली आहे. रंगाशिवाय तर हे जग बेरंगच होईल. म्हणूनच रंगाला खूपच महत्त्व सांगितलं आहे कवीने या कवितेमध्ये. चला तर या कवितेच्या पहिल्या ओळी बघूया. रंग आला या बेरंग दुनियेतला हरवलेला रंग आला. बघा मुलांना, रंग आलेला आहे या बेरंग अशा दुनियामध्ये. रंग आलेला आहे आणि ही दुनिया सुंदर बनवत आहे. मतलब रंग आया है और ये बेरंग दुनिया में रंग आके ये दुनिया को सुंदर बना रहा है. निळाई पसरली आकाशी. बघा आकाश कसं निळ्या रंगाचं आहे, म्हणजे निळा रंग हा आकाशामध्ये पसरलेला आहे. नीला रंग कहाँ फैला हुआ है, तो आकाश में फैला हुआ है. हिरव्याने धरली जागा डोंगर आणि माळ रानाची. तर मुलांना, हिरवा रंग कुठे पसरलेला आहे, तर डोंगर आणि माळ रानामध्ये, शेतीमध्ये हिरवा रंग पसरलेला आहे. खेत और खलियानों में हरा रंग फैला हुआ है. आता कवी काय सांगतोय, पिवळा रंग म्हणे मी जातो रवीकडे, पसरवितो तेज पृथ्वीकडे. रवी म्हणजे सूर्य. हा जो पिवळा जो रंग आहे तो सूर्याच्या प्रकाशामधून पृथ्वीपर्यंत पसरवला जातो. आता जो पीला जो रंग है वो सूर्य की किरण में से होके पृथ्वी तक फैल जाता है. आता पुढच्या ओळी बघूया. लाल म्हणाला मी रक्तात नाहतो, सजीवांमध्ये सळसळतो, धमन्यातून पळतो. आता कवी इथे काय म्हणतोय, लाल रंग हा रक्तामध्ये मिसळतोय. सजीव मतलब लिव्हिंग थिंग्स, सजीवांमध्ये पसरतोय, त्यांच्या नसातून तो पळतोय, सळसळतोय, असं कवीला सांगायचं आहे. मतलब कवि को यहाँ क्या बताना है कि लाल रंग ये रक्त में मिल जाता है, सजीवों के नसों में मिल जाके वो घुल जाता है. आता पुढच्या ओळी बघूया. काळा म्हणे मी रात्रीत शिरतो, शांत गारव्यात जगाला मिठीत घेतो. म्हणजे आता कवी इथे काय सांगतोय, काळा रंग कुठे शिरलेला आहे, तर रात्रीमध्ये शिरलेला आहे. आपल्याला काळा रंग दिसतो की नाही रात्री, तर हा रंग रात्रीमध्ये शिरलेला आहे. आणि शांत गारव्यात जगाला मिठी देतो, म्हणजे इथे शांतता पसरवतो. काळा रंग रात्री शांतता पसरवतो, असं कवीला इथे सांगायचं आहे. अभी इन वाक्यों में कवि को क्या बताना है कि काला रंग कहाँ फैला हुआ है, तो रात्रि में फैला हुआ है और वो शांतता फैला रहा है. काला रंग क्या कर रहा है, शांतता फैला रहा है. आता पुढे बघूया. फुले मनाली या आमच्यात या, सामावून आम्हाला अधिक सुंदर करा. तर इथे या कवितेमध्ये फुले काय म्हणतात आहे की रंग आमच्यामध्ये या आणि आम्हाला अजून सुंदर बनवा. म्हणजे या रंगांमुळे फुलं पण खूप सुंदर झालेली आहेत, फुलं सुंदर होत आहे, असं इथे कवीला म्हणायचं आहे. अब इन पंक्तियों में कवी को क्या बताना है, फुले भी कह रही है रंगों को कि आ जाओ, हम में समा जाओ और हमको भी सुंदर बनाओ. यानी इन रंगों से फूल भी सुंदर बन रहे हैं. आता पुढे बघा.
सफेद म्हणाला शिरतो लोकांच्या मनामध्ये, शांतीची छटा पसरवतो साऱ्या जगामध्ये. आता कवीला या कवितेत काय बोलायचं आहे की सफेद हा रंग म्हणजे पांढराशुभ्र हा रंग लोकांच्या मनामध्ये शिरतोय आणि मन स्वच्छ करतोय, शांती सगळ्यांच्या मनामध्ये शांती फैलावतो आहे. अभी इन पंक्तियों में क्या कवि बता रहा है कि सफ़ेद हा रंग किसमें लोगों के मन में है, मन में फैल जाता जा रहा है और वहाँ पे शांति फैला रहा है. तो सफ़ेद रंग क्या कर रहा है, शांति लोगों के मनों में शांति फैला रहा है. तो या कवितेद्वारे कवीला असे सांगायचे आहे की बिना रंगाची ही दुनिया बेरंग होऊन जाईल, म्हणून रंगांना खूप महत्त्व आहे. तो कवी को क्या बताना है ये कवी कविता से कि रंग बिना रंगों की दुनिया बेरंग हो जाएगी, इसीलिए रंगों को बहुत महत्त्व है. आता आपण शब्दार्थ बघूया. बेरंग डिस्ग्रेस्ड स्टेट, दमण्या वेन्स, मिठीत घेणे एम्ब्रेस, पृथ्वी अर्थ, नहाणे टू बाथ, सामावून इन्क्ल्युडेड, सजीव लिविंग. धन्यवाद.